आमचं चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा. आज वाचन प्रेरणा दिन सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे. आजच्या पिढीला वाचनासाठी प्रेरणा मिळावी म्हणून अशा कार्यक्रमाचे आयोजन आपण करत असतो. अभिवाचन ही सुद्धा एक कलाच आहे आणि म्हणूनच आज आपल्या विद्यालयातील इयत्ता 7वीची विद्यार्थिनी आपल्यासमोर अभिवाचनाचे सादरीकरण करणार आहे. वसुंधरा सुनील यादव इयत्ता 7वी ड ही आपल्या अभिवाचनातून आपली कला व्यक्त करत आहे. सर्वांनी गेस करायचं आहे की ते अभिवाचन कोणत्या व्यक्तीबद्दल आहे. नमस्कार, मी वसुंधरा सुनील यादव इयत्ता 7वीची विद्यार्थिनी. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त मी या व्यासपीठाला वंदन करून आपणासमोर अभिवाचन सादर करीत आहे. एक गाव होतं, पाच नद्यांच्या संगमातून दरवळून निघालं होतं. सभोवताली निसर्गाची उथळण झाली होती. वड, पिंपळ यासारख्या झाडांच्या सावलीत सर्वजण सुकावले होते. उसाच्या पट्ट्याने संपूर्ण जनसागर आर्थिक सुबत्तेने भरून गेला होता. मँचेस्टरच्या सोबतीला राहून त्याने बायसे धरण्यास सुरुवात केली होती. मँचेस्टरची बरोबरी करण्यास ते थोडेसे कमी पडत होते, पण त्याने जिद्द सोडली नव्हती. सगळे आलबेल चाललेले होते, कशाचीच उणीव नव्हती. सर्वत्र नजर टाकल्यास गावावर समृद्धीची झालर दिसत होती. गावाचा वट डेरेदार वाटत होता. त्याच्या अनेक फांद्या होत्या. एक फांदी वस्त्रनगरीची होती, एक फांदी पंचगंगेची होती, एक फांदी ऊसपट्टीची होती. काही फांद्याच्या बोटावर मोजण्या इतपत शिक्षणाची पारंभी होती. त्या पारंभीवर गरिबाच्या मुलांना शिक्षणाचा गारवा मिळत नव्हता, तर काहींना तो गारवा सोसत नव्हता. कारण होते पैशाचे. काही जण समृद्ध होते, ते सुखाने नांदत होते, पण काही जण होरपळत होते. त्या होरपळणाऱ्या पवळ्या जीवाला शिक्षणाची सावली मिळवून देणे गरजेचे होते. एक व्यक्ती या सर्वावर नजर रोखून होती. ते होरपळणारे जीव त्या व्यक्तीला हाक मारत होते. त्या हाकेला ओ देणे त्या व्यक्तीच्या रक्तातच होते. वडिलांच्याकडून 75,000 देणगी हातात होती. त्या देणगीचे रूपांतर कुसुमताई या रोपट्यात करायचे ठरले होते. त्या रोपटीची सुरुवातीची काही वर्षे दुसऱ्याच्या गाळ्यात गेली. त्या रोपट्याचे स्वतःचे आसन नव्हते, पण स्वतंत्र विचाराचे सिंहासन होते. आता त्या सिंहासनाला स्वतःचे जंगल होते आणि एके दिवशी ते जंगल मिळाले. त्या उजाड जंगलावर कुसुमताई नावाचे रोपटे लावले गेले. हळूहळू त्या रोपट्याने बायसे धरले. त्या वृक्षाच्या अनेक फांद्या विस्तारू लागल्या. प्रत्येक फांदीला बालवाडी, प्राथमिक, माध्यमिक, ज्युनियर कॉलेज ही नावे ठेवण्यात आली. त्या प्रत्येक फांदीवरती गरीब वंचितांची पाखरे आनंदाने वागडत होती. त्यांच्या पंखात कुसुमताईने बळ भरले होते. अनेक पाखरांचे पक्षी होऊन गेले. त्या पक्ष्यांना सावरणाऱ्या कुसुमताईचे गाव होते कबनूर. आणि त्या रोपट्याचा वटवृक्ष करणाऱ्या साम्राज्याचे नाव होते सुधाकर. त्या सुधाकर पर्वाने स्वखर्चाने अनेकांना डॉक्टर, इंजिनियर केले. अनेकांच्या पंखात हत्तीचे बळ भरले. या पर्वाने कधीच स्वतःचा विचार केला नाही. अशा या पर्वाबद्दल बोलताना शब्द अपुरे आहेत आणि आपल्या सर्वांना वेळेचे भान आहे. त्यामुळे मी इथेच अभिवाचन संपवते आणि आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र. या अभिवाचनाचं लेखन आपल्या प्राथमिक विद्या मंदिरचे अध्यापक माननीय कोळी सर यांनी करून दिलेलं आहे. त्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन.